माझ्या बाबाची राख म्या औरंगाबादला गोदावरी नदीत आणली नाही. तुम्ही लोक मेल्यानंतर आई वडिलाची अस्थि कुठे टाकता? गोदावरी, पैठण. मा बाप स्वर्गात गेला पाहिजे, मेल्यावर स्वर्ग फोर्ग काही नाही. हे चिवत्या बनवते आपल्याले. तुमच्या बापाले स्वर्गात पाठवतो, तो काय हेळ्या आहे का, दलाल आहे का स्वर्गातला ना आपल्या मंदातला? कोणी स्वर्ग फर्ग काही वर नाही. आपला एरिया स्वच्छ ठेवान स्वर्ग बनवा. मी मा बापाले केस दिले नाही बाया हो, बांगड्या फुळू दिल्या नाही घरातल्या बायाईले, नाही तर तुम्ही बांगड्यावर आणता. त्या बांगड्या फोडता तुम्ही, काचाच्याच काऊन फोडता? किती दिवस नाटक करता तुम्ही? काचाच्या बांगड्या फोडता, सोन्याच्या बांगड्या काऊन नाही फोडत? सासरा मेला ना, सासऱ्याचे कपडे जाळता, गादी जाळता, सासऱ्याच्या नोटा काऊन नाही जाणार? सर्वे मतलबी धंदे. ऐकोचं बाळणपण आपल्याच घरी केलं, कारण लेकरू कोणाचं राहते तिच्या पोटात सुनबाईच्या, तिच्या मायच्या घरी. लाज नाही वाटत तुम्हाले? शरम नाही वाटत? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तुमचं. आणि बाळणपण कुठं पाहिजे? बर भाय, मग तुले गर्भवती असताना शेवटच्या दिवसात तुला त्रास वाढते ना बेटा. तुझ्याजवळ कोण पाहिजे खरं सांग इमानदारीनं, तुझ्या लेकराच्या शपथ. मालक पाहिजे. मेरा पती मेरा देवता है, मेरा पती मेरा देवता है. पण तुमचा पती तुम्हाला फोन करते घरून, हॅलो हॅलो झालं का? शरम नाही वाटत? आता येऊ की झाल्यावर येऊ? आय त्या बिळाच्या नागोबा. झाल्यावर काय करतो ते बिचारी? झालं मोठ्या लोकाईला जाता नाही. सांगू काय तुम्हाला, असे काही जातीच्या पोरी आहेत की त्याचा नवरा दुसऱ्या धर्माचा आहे, आपण सांगत नाही, राग आहे. बोला, चुकीचा बोलतो? व्हॉट्सअपवर वाचा, यायचा नवरा कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे. याईले कोणीही धर्माचा आणि कोणीही जातीचा चालते ना. आपल्या गरीबाच्या पोरीनं केला दुसऱ्या जातीचा नवरा, ते पोट्टी बदमाश आहे असं. आणि तुही पोरगी गरीबाची म्हैस गर्भवती नाही राह, मोठ्या लोकाईचा हल्या गर्भवती राहते. बायकोले कोणी आणत नाही कीर्तन ऐकायले 10 किलोमीटरहून. शेजारणीले आणतीन लागलत. चालता का बाई तुम्ही? चाला ना. कोण्या गावाच आलं पाखरू बसलई डोलात, कुटुकुटू हसते डोलात. याचा आवाजच मस्त आहे बाई सारखा. बस ना अंबानी, बायकोच्या वाढदिवसावर विमान देणारा अंबानी. आणि आपला बहादर बायकोले संडासही नाही बांधत. आपली आपली कॅटरीना रोडवर ग्रामपंचायत महानगरपालिका स्वागत करीत आहे. सायकल आली की स्टँड अप, सायकल गेली की शिड, ट्रॅक्टर आला की टँड. माझ्या नारेगाव परिसरातील, औरंगाबाद संभाजीनगर परिसरातील मायबापांना सांगेन, एक कदम स्वच्छता की ओर स्वच्छता ठेवा. मंदिरात नाही गेले तरी चालेल. गाडगे बाबा मंदिरात गेले नाही काकू, पण मंदिर सफा केलं, परिसर स्वच्छ केला. की स्वच्छ करू स्वच्छ करू गाव आपले स्वच्छ करू स्वच्छ करू, देवाची भक्ती गाव आपले स्वच्छ करू स्वच्छ, मंदिराचा परिसर स्वच्छ करा.
आणि महिलांना जर आपली जिंदगी बनवायची असेल जेवढी गर्दी मंदिरात करता तेवढीच गर्दी वाचनालयात करा. त्या दिवशी तुमच्या जिंदगीत बदल पडन, तुमच्या खानदानीत बदल पडन. जेवढी गर्दी तुम्ही मंदिरात कराल तेवढी गर्दी वाचनालयामध्ये करा. आणि आपलं घर स्वच्छ ठेवा, गाव औरंगाबाद शहर स्वच्छ ठेवा, नाही तर बायका रोडवर माणसं तर विचारू नका. दिवाळीचा मौसम फुल चालते, दिवस निघायच्या अगोदर एका एका झुडपात एक एक शेर बैठावर आहे. बरं, चुपचापही बसत नाही, बिळी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबा कशाला रिकामा फिरत, अरे रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावाचं नाही का तीर्थ. म्हणून बाबू अजून ऐकायची इच्छा आहे का? बोला इमानदारीनं. सलम तेरी कतम. माझी मी तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो ना. मला मालूम आहे माझ्या मायबाप एवढे जे प्रेम करतात. 10-10 किलोमीटरहून लोक आले बाबू आज. ज्यानं आपल्या बायकोला सोबत आणलं त्यानं उभं राहा. एका जणानं उभं राहा. ऐका, इकडे कोणी माग कोणी बाहेर गाऊन आपल्या बायकोला कुठून आलात? ओके, बाई कुठं आहे उभं करा. नाव? मॅडम उभ्या राहा, नाव घ्या ना. हा राहिला राहिला उभं. धन्यवाद. मगा उभ्या राहिले होते का तुम्ही? मगाचीच पार्टी आहे. धन्यवाद. ग्रामगीता पाठवतो तुम्ही पत्नीला आणल्याबद्दल. हे मंदात उभे करून राहिले. तुझ्या मैत्रिणीला आणलं का बे? भारत माता की जय. ग्रामगीता पाठवतो. हातानं जाऊ द्या, ते सरळ हातानं हात जाऊ द्या. भारत माता की जय. बाबू पत्नीले आणणारा एक जण उभा राहिला. लवकर जाऊ द्या. बायकोले कोणी आणत नाही कीर्तन ऐकायले 10 किलोमीटरहून. शेजारणीले आणतीन लागलत. चालता का बाई तुम्ही? चाला ना. कोण्या गावाच आलं पाखरू बसलई डोलात, खुटखुटू हसते गालात. याचा आवाजच मस्त आहे बाई सारखा. बस ना, अजून आणलं काय कोणाले? धन्यवाद. तुमचं फेसबुक पाहिलं, आपल्या पार्टीचे दिसता. तुम्ही कॅमेरामन लय जमा झाले हो. नाही नाही, घ्या ना तुम्ही घ्या. आणि फोटो काढताना बरोबर काढत जा. जमलं तुम्हा तिन्ही कॅमेरा मनला धन्यवाद. मला नाव मालूम नाही. तुम्ही करोडो लोकांना हे प्रबोधन देणारा, कारण आता गॅरंटी नसते ना. पण बाबू मी लिहून दिलं, ज्या दिवशी मी गेलो मेल्यानंतर माझं शरीर ज्या जिल्ह्यात आहो मी, आता परवा मी येवल्यामध्ये आहो. बाबासाहेबानं धर्मांतराची जिथं दीक्षा घेतली, जिथं सांगितलं परवा येवल्यामध्ये आहो, रात्री वर्धेमध्ये होतो, आज इथं आहो. मी कोणी जिल्ह्यात समजा गेलो तर मी मृत्यूपत्र तयार केलं. मी मेल्यानंतर माझं शरीर मेडिकल कॉलेजला त्या जिल्ह्यात देणे. अहमदनगर असलो तो विखे पाटील जिंदाबाद. कारण मला कल्पना आहे मेल्यानंतर आपण कामी आलो पाहिजे मेल्यावर. आणि मेल्यानंतर जालणं वगैरे कबूल नाही मला.
मी माय वडलो माझ्या पत्नीला डायरेक्ट कॉलेजला दिलं देहदान. माझ्या बाबाची राख म्या औरंगाबादला गोदावरी नदीत आणली नाही. तुम्ही लोक मेल्यानंतर आई वडिलाची अस्थी कुठं टाकता? गोदावरी पैठण. मा बाप स्वर्गात गेला पाहिजे, मेल्यावर स्वर्ग फोर्ग काही नाही. हे चिवत्या बनवते आपल्याले. तुमच्या बापाले स्वर्गात पाठवतो, तो काय हेळ्या आहे का दलाल आहे का स्वर्गातला ना आपल्या मंदातला? कोणी स्वर्ग फर्ग काही वर नाही. आपला एरिया स्वच्छ ठेवान स्वर्ग बनवा. कारण तुझ्या गावाच नाही का तीर्थ? बाबा रिकाम कशाला फिरत? मी मा बापाले केस दिले नाही बाया हो, बांगड्या फुलू दिल्या नाही घरातल्या बायाईले. नाही तर तुम्ही बांगड्यावर आणता. अरे त्या बांगड्या फोडता तुम्ही, काचाच्याच काऊन फोडता? किती दिवस नाटक करता तुम्ही? काचाच्या बांगड्या फोडता, सोन्याच्या बांगड्या काऊन नाही फोडत? सासरा मेला ना, सासऱ्याचे कपडे जाळता, गादी जाळता, सासऱ्याच्या नोटा काऊन नाही जाणार? सर्वे मतलबी धंदे. हे तुम्ही माणसं बाप मेला की टकले करता, टकले लोकाईले सोंग दाखवता. मला सांगा ना, टकले केसच काऊन घेता? रोगराई राहते, केसावर उडू शकते. मग घरातल्या अलमारीवर नाही उडत काय? सब चुतियो के बाजार में फतरों का व्यापार चला रहा. केस काऊन देता तुम्ही? केसच काऊन देता? बापाले दारू द्या. हे आज फटाके फोडले. मी पुढच्या तुमच्या वाढदिवसावर येईल ना, 5 वर्षाने येत असतो. मी फटाके नाही फोडू देणार तुम्हाला. आज जेवढे फटाके फोडले ना तुम्ही, तुम्ही फटाक्याचा आवाज नाही केला, नोटाईले आगा लावल्या. म्हणून बाबू हे फटाके फोडत नका जाऊ. दिवाळीलाही फटाके नका फोडू. तुम्ही फटाके फोडून नोटाले आगा लावता ना, त्याच्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या लेकराले तुमचं तर बरं वाटप आहेच म्हणा. कारण आपण गरिबीतून आलो गोकुल भाऊ. ज्यानं गरिबी भोगली त्याले जाणीव राहते. मले आजही किंमत आहे. माझी चप्पल कोणीच चोरून नेत नाही. 50 रुपयाची आहे. कोणी या पोराच्या पायात चप्पल 150 रुपयाची आहे. सँडल माझी चप्पल आहे 50 ची. मा अंगातलं शर्ट आहे ना, एवढा दलिंद राहू मी. मा स्वतःचा खर्च कमी केला जीवनात. माझं लग्न 150 रुपयात लावलं. माझ्या घरावर सौर ऊर्जा आहे. म्हणजे मी इलेक्ट्रिक गव्हर्नमेंटची वापरत नाही, सौर ऊर्जा. एवढंच नाही तर बिल्डिंगवरचं पाणी बोरमध्ये जाते, म्हणजे पाणी कधी आटतच नाही. लग्नात डीजे वाजवला नाही, नाचवलं नाही, पण बायकोचं पालन पण आपल्याच घरी केलं. कारण लेकरू कोणाचं राहते? तिच्या पोटात सुनबाईच्या, तिच्या मायच्या घरी. लाज नाही वाटत तुम्हाला? शरम नाही वाटत? तिच्या पोटात लेकरू कोणाचं? तुमचं. आणि बाळण पण कुठं पाहिजे? बरं बायकोवर प्रेम किती? लग्नाच्या अगोदर मोबाईल देता तुम्ही? तू मेरी जान, मेरे सीने में तेरा दिल धड़के, तेरे सीने में मेरा दिल अलग अलग पति. किती प्रेम करते हो तो नवरा? लग्नाच्या अगोदर मोबाईल देते. मग तुले गर्भवती असताना शेवटच्या दिवसात तुला त्रास वाढते ना बेटा. तुझ्याजवळ कोण पाहिजे खरं सांग इमानदारीनं, तुझ्या लेकराच्या शपथ. मालक पाहिजे. मेरा पती मेरा देवता है, मेरा पती मेरा देवता है. पण तुमचा पती तुम्हाला फोन करते घरून, हॅलो हॅलो झालं का? शरम नाही वाटत? आता येऊ की झाल्यावर येऊ? आय त्या बिळाच्या नागोबा.
झाल्यावर काय करतो? ते बिचारी मरायला टेकते रे, तुही गरज आहे. आणि लग्नाच्या अगोदर तो हे जवान पोट्टे प्रेम करतात ना, आता फुले लफडे सुरू झाले. एवढं पोरीवर, मी पोरीच्या पाया पडतो, पोराईच्या पाया पडतो. पहिले शिक भावा, मग तुले पाहिजे त्या जातीचा पोरगा करण. झालं, मोठ्या लोकाईले जाता नाही. सांगू काय तुम्हाला, असे काही जातीच्या पोरी आहेत की त्याचा नवरा दुसऱ्या धर्माचा आहे, आपण सांगत नाही, राग आहे. बोला, चुकीचा बोलतो. व्हॉट्सअपवर वाचा, यायचा नवरा कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे. याईले कोणीही धर्माचा आणि कोणीही जातीचा चालते ना. आपल्या गरीबाच्या पोरीनं केला दुसऱ्या जातीचा नवरा, ते पोट्टी बदमाश आहे असं. आणि तुही पोरगी गरीबाची म्हैस गर्भवती नाही राह, मोठ्या लोकाईचा हल्या गर्भवती राहते. उलट ज्यानं इंटरकास्ट मॅरेज केलं असल, मी त्याचा सत्कार करतो, धन्यवाद देतो. आपल्याला जातीयवाद नाही आपल्या डोक्यात. मा मुलाला म्हटलं होतं, तू डॉक्टर आहे, तू डॉक्टरीन कर, कोणीही जातीचं बजेट बसो. पण मा पोरगा म्हणे, बाबा आपलं काही कुठं बजेट नाही आहे. म्हटलं, या धावत्या युगात तू काऊन मांग राहिला म्हणे. तुम्ही तेच तर शिकवलं मले, शिवाजी महाराज शिकवला ना तुम्ही, मुसलमानाच्या पोरीले मायचा दर्जा देणार. आणि मी कसा बिघडू म्हणे, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो, मला लग्नाचा टाइम झाला, लग्न करा. मग लेक्चरर बायको भेटली जातीची, मी त्याला म्हटलो होतो, हिशोब बसो बाबू, जातीयवाद डोक्यातून काढा. मोठे लोकही न केलं की राष्ट्रीय एकात्मता, म्हणजे यायच्या पोरी करते तर राष्ट्रीय एकात्मता, आणि आमच्या पोरीनं केलं तर बदनाम. पण कधी प्रेम करा पोरांनो, तरुणांनो, पहिले तहसीलदार होय, SDO होय, कलेक्टर होय, आणि तुले पाहिजे त्या जातीची. बहुत प्यार करते है तुमको सनम. अबे ते त्वाल्यावर फिदा झाली पाहिजे, तू वाट नको पाहू. आली नाही अजून, कीर्तनात येतो बने, दिसूनही नाही राहिली. सायचीचा फोनही नाही लागत. अरे कुत्र्यासारखा नको करू, तो आल्यावर स्वतःहून फिदा व्हायला पाहिजे. आईना क्या देखते मिया, खुद आईना बनू दुनिया चेहरा देखे. तुया मांग 100 पोरीचे बाप तुया घरी आले पाहिजे. तुमचा मुलगा खूप शिकला, चार्टर अकाउंटंट झाला. मारवाड्याचे पोरं चार्टर अकाउंटंट, आणि आपलं पोरग खाव कुठे आहे, 12 वर्ष. दारूचं दुकान उघड्याच्या अगोदर दुकानाच्या जवळ जाऊन बस. देहाची तिजोरी, दारू आवाज वाढवा. देहाची तिजोरी, याचा आवाज चांगला आहे, याचा कमी आहे. आम्हाला येता येतलं समजता का बे तुम्ही? कायद्यानं अंदर करून देईन. गौतम साऊंड डेकोरेटर, नावावर तर आपलंच पार्टी वाटून राहिली. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रेमाच्या भानगडीत पडू नका. प्रेम करायचं असाल तर खाती गवान पा, कोरळ वाऊ नको पाहू. मैंने प्यार किया तुझ्याशिवाय, तुझा कलर जरी काळा आहे पण दिलो आला आहे. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे रे, कायच प्रेम? तुझे पैसे सरे तर लोक तिचं प्रेम, पैसे सरले की 15 दिवसानं दुसरा. म्हणून हात जोडतो, पहिले तुमचं कॅरियर बनवा, तुमची जिंदगी बनवा. माझ्या बहिणींनो खूप शिका, आणि मग तुले न्यायाधीशानं मागितलं पाहिजे, कलेक्टर तुझ्या घरी आला पाहिजे. तुमची मुलगी मला द्या. तुझ्या बापाला म्हटलं पाहिजे, तुमची मुलगी
मला द्या लायकी पहिले शिका, तो पोरगा जर प्रेम करत असेल तर त्याला म्हणा माझं शिक्षण होऊ देन मग आपण प्रेम करू. तुम्ही शिक्षणाच्या अगोदरच त्या भांगडीत पडता मग सत्यानाश करून घेता आणि मग आत्महत्या करता. म्हणून माझ्या तरुणांनो, माझ्या बहिणींनो, जीव द्यायचं काही काम नाही. ते पोरगी लग्न नाही करत, प्रेम केलं जाऊ दे चुल्यात, ते नाही म्हणते तर दुसरी पाय नवे हायस काय. आणि मुलीलाही विनंती, जाळून घेऊ नका, गळफास घेऊन मरू नका. तुमची गलती नाही बेटा, तुम्हाला सावधान व्हायचं आहे. अत दीप भव तथागत भगवान बुद्ध सांगतात, तुम्ही तुमचे प्रकाश माना, कोणता अंगारा फंगारा तुमची प्रगती नाही करणार, तुमचे तुम्हीच. म्हणून आपलं चरित्र सांभाळा. आपण तुकाराम महाराजाच्या रक्ताचे आहो, शिवराया भीमरायाच्या विचाराचे आहो, ज्योतिबा फुले सावित्रीबाई राष्ट्रपती अब्दुल कलामाच्या विचाराचे आहो. म्हणून तर बाबू गोकुल भाऊ, तुम्ही एका सर्वसाधारण व्यक्तीला, गोकुल दादाला आज नगरसेवक, सभापती, या सर्व नगरसेवकाच्या आशीर्वादानं, महापौराच्या मेहरबानीनं, उपमहापौराच्या मेहरबानीनं सर्वात ताकद आहे तुमची जमीनवर बसणारे मतदान. तुम्हाला औरंगाबाद शहराचा रेकॉर्ड तुम्ही आता, आपल्याला बाकी काही नाही करावं लागत. म्हणून मला पहिल्यांदाच सूचना आली की बोलू नका. म्हटलं बरं, बो ज्याचं अन्न खाव बर. म्हणून आज मला संधी दिली, पहिल्यांदा कडक वॉर्निंग आलती मले, बोल जा नका. आता बोल जा नका जे आहे ते तर निघतेच, नाही निघणार तर उद्या 10:30 सुप्रीम कोर्टात पाहू. ठाल विठ्ठल 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 विठ्ठल. किती वाजले? हा घ्या पेन, पेन मागणं पे कोणाचं? दादा तबला वादक आदिवासाचा आहे, एसटी राऊत, पण जीवनात अधिकारी होईन बाबू. हे आमचे सुनील कुमार व्हिडिओग्राफर आहेत, रेकॉर्डिंग करतात कधी कधी. आणि गजानन भाऊन मी चुलत भाऊ आई कधी भांडत नाही आम्ही. आम्हाला मालूम आहे भाऊ भाऊ भांडले की एकमेकाला गोळ्या मारतात. भाऊ भाऊ भांडले ना, 4 भावाचा खून केला आमच्या अकोट तालुक्यात. बहिणीले 2 एकर दिलं नाही म्हणून मारून टाकले 3 भाऊ. आणि आम्ही दोघं भाऊ 50 वर्षापासून एका जागी आहो. मला आवाज पुरला नाही की मा भाऊ म्हणते, मिलो ना तुमसे हम घबराए, मिलो ना चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है, मिलो ना तुमको हम घबराए. त्याचा आवाज गवळणी तो अशा म्हणते काकुआ. बाजाराला विकना निघाली, दही दूध टाका न लोणी, गबाई बाई दही दूध टाका न लोणी, बाई माझा ग बाई माझा ग, दुधात नाही पाणी, बाई माझा ग दुधात नाही पाणी. गोकुळ चाचा काही म्हशीत खान सगळ रान मळात. पूर्ण म्हणजे तर दिवस निघन लहान लहान लेकर पाहि ना किती वेळचे. त्याला हाफ पॅन्ट फुल पॅन्ट करून ओला झालं बाबू बरमुला. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, नाही तर एकमेकाला अडवा आणि एकमेकाची जिरवा. आज लहान लहान लेकर आईच्या मांडीवर आहेत, चुपचाप बसून आहेत, त्या मायनं किती ओझ झेलला. आज लेकराईचा त्रास बापाले नाही होत, तुम्हाला काय तकलीफ आहे? मी मा आईला धन्यवाद देतो. आणि ज्या बापानं तुम्हाला आणलं
त्या माझ्या बाबालाही माझ्या मित्राला माझ्या जावायलाही धन्यवाद देतो. माझा ड्रायव्हर आहे धनगराचं पोरग, एवढ्या स्पीडनं आला. समोर आहे गाडी, इकडे समोर समोर गाडी आहे माझी. त्याचा बाप सरपंच होता माझ्या गावचे, राजे देवीदास काइंगे. त्याचे बाबा सरपंच झाल्यावर 9 एकर गेलं त्याच्या बापाचं. डबल कोण्या ग्रामपंचायतचं नावच घेत नाही. मला नाही वाटत कोण्या गावच्या सरपंचानं 2 एकर घेतलं असं. सर्व BPL मध्ये चालले. पण एक सरपंच औरंगाबादच्या जवळ असा आहे, पाटोदा, अवघ्या गावाला गरम पाणी देतात पेरे पाटील. आणि एक सरपंच हिवरे बाजार पोपट पवार म्हणून इथं अनेक ग्रामस्थ मंडळी आली. सरपंच व्हायचं आहे पाटोद्यासारखं गाव बनवा. सकाळी अवघ्या गावाला गरम पाणी ग्रामपंचायत कडून. कारण माय लक्षात गेलं, ज्या वावरात म्या घाम गाळला तेच वावर आश्रमाला घेतलं. अमिताभ बच्चनचं उदाहरण होतं ना, त्याच्या मायनं घमिले वाहिले तेच बिल्डिंग घेतली. मैने पिक्चर देखाता. म्हणून तुम्ही आम्ही जीवनात निर्व्यसनी राहा. माझ्या मायमावल्यांनाही माझ्या बहिणीला लेकीला प्रार्थना, कोणता पोरगा किती गोड बोलला बाई, तुझ्यासाठी नवीन गाडी दाखवली समजून घे. त्याची गाडी नाही, ते फायनान्सवर आणली त्यानं. चौथ्या महिन्यात त्याची गाडी ओळून नेते आणि तो आल्यावर लाईन मारायला तो ते नवीन गाडी घेते. ते उलट ढोंगण करून आणि या पोरीला वाटते हा घरचा लय पुराय. 20 मोटरसायकल चोरल्या त्यानं, तुले हॉटेलवर नेलं. तुले जे 2-4 वेळा कपडे घेतले ना, त्यानं चोरीचे पैसे घेतले आणि एक खूनही केला त्यानं. म्हणून तुम्ही चमकवर फसू नका, मृगजळाच्या मागं लागू नका. मृगजळ फसवणार आहे माझ्या बहिणींनो. आणि तरुणांनाही सांगतो, आपल्या मायबापाची किंमत करा. आणि औरंगाबाद शहरातल्या संभाजीनगरातल्या मायबापाला धन्यवाद देतो. आमचे विदर्भातले 1000 लोक आहेत इथं, 1000 या घाटीमध्ये आमचे जावई आहेत, धनगर समाजाचे MBBS MD. आमची पुतणी MBBS MD आहे आणि तेही MBBS आहेत. एवढं मोठं या औरंगाबाद शहराचं हृदय मोठं आहे. आम्ही पोरी काऊन दिल्या काव कुठं आहे कंपनीमध्ये. आजकाल शेतकऱ्याची पोरगी कोणतीच बायको होत नाही, नोकरी कंपनी. म्हणून जे रिकामे तरुण आहेत यायच्या माग फिरता, आगे बळो आगे बळो, हम तुम्हारे साथ है. यायच्या माग फिरणं बंद कर, मायच्या शपथ न सांगतो. 4 चाकी घेन केळ एक, ए फॉर एप्पल. सर्व मुसलमानाचे लोक एप्पल चिकते. आपल्याला काय चिल्लाच नाही, आपल्याला शोभते काय. आपली लवर मनी ना हलकट आहे केळं ऐकणार. अबे चुल्यात घालणं खिशात पैसे असले रे की वजन राहते माणसाचं. भिकार चोटासारखे वर्गणी मागायला नका जाऊ. मा आयुष्यात जिंदगीत वर्गणी मागण्या इतकं पाप नाही कोणतं. असा देहाचा हात ठेवा, घेणं नका ठेवून. पैसे घ्या तर कलेचे घ्या ना. त्याला आज फ्रीज दुरुस्त करणारा भेटत नाही. आता पा बरं, शिवा डेली नीड्स, तुमच्या दुकानचं नावच आहे का शिवा? हो. तुम्ही आप्पा लोक आहात काय? महात्मा बसेचो हा सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा. यायची संगत ठेवा रे बाप्पा. दोघही नवरा बायको सून पोरगा. पतंजली औषधी किराणा ब्रेड बिस्किट. संध्याकाळी पैसे मापायची मशीन आणू काय? याले हुशारी म्हणतात हे बाय. होलसेल शेल 12 महिने शेल भाव तेच पण शेल. मेहनत न जगा. मी उद्योगी आहो. आता मी काही विकत नाही काय ते पण. 200 रुपयात मेमरी कार्ड म्हणजे शेवटी शिंप्याचं डोकं आहे ना.
सोनार सिंपी कुलकर्णी अप्पा यायची संगत बोला मागच्या लोकांनी बोला महिलांनी बोला काय ठेवा रे बाप्पा नको रे बाप्पा नका म्हणू फायदा घ्या ना बामणाचा फायदा घ्या ना ब्राह्मण लोक पा हुशार आहे त्याचे लेकर लंडन अमेरिका न्यायाधीश कलेक्टर आपणही आदर्श घ्या ते लोक कसे जगतात अभ्यास शिक्षण सोनार शिंपी आम्ही पा फाळतोच ना कपडे फाळून शिवतो फाळल्यावरही शिवतो आज काय केलं मी फाळलं शिवून राहिलो आणि धळा करून कपडा घालतो आमच्या जातीले हलकर समजू नका संत नामदेवाची जात आहे आमची शिंप्याची नामदेवे रचिला पाया पुढे त्या देवाचा प्रचार केला नामदेवरायानं तुकोबारायानं सेना महाराजान शिंप्याले कमी समजू नका सांगून देतो वोटिंग कमी राहीन आमचं पण लय भारी लोक आमची जात नसती तर तुमची ब्ल्यू फिल्म झाली असती बिना कपड्याचे फिरले असते म्हणून ह्या चारही लोकांची आयडिया घ्या आप्पा उद्योगी कुलकर्णी बुद्धिवान आणि शिंपी कपडे शिवणारा आणि सोनार 35,000 दागऱ्या दागिने घ्यायला जा मोळ्याली जा फायदा कोणाचा देवा तुझा मी सोनार म्हणून माय बापू प्रत्येकाला गुरु करा बाईला गुरु करा अजगराला गुरु करा हत्तीले गुरु करा दत्तात्रयानं 24 गुरु केले देवा तुझा मी सोनार नगर सेवक देवा तुझा मी सभापती सोनार नर हरी सोनार हरी गोपाल गोकुल भाऊ संपतराव मलके नामाचा व्यवहार त्यांच्या पत्नी सौभाग्यवती संध्याताई सोनार गोकुलजी मलके धन्यवाद देतो ज्यांनी माझं नाव दिलं यांना सत्यपालचा कार्यक्रम व्हावा तुम्ही लाज राखली अजूनही तुमची इच्छा नाही दिसून राहिली उठून जाओ आणि तुम्ही गेल्याशिवाय काका काही घरी जात नाहीत काकू इमानदारीनं सांगतो घराची किल्ली काकू जवळ आहे ना मग काका घरी जाईन विरोधी पक्ष नेत्यासारखा फिरत बसीन म्हणून मी माझ्या बहिणीला विनंती करतो जावायची परीक्षा पाहू नको बेटा सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभे राहा अजून ऐकायची इच्छा आहे काय बोला मग पुस्तकं घेऊन जा कोणी स्टेजवरून न्या फुकट नाही 100 रुपयाचे 4 ग्राम गीता सत्यानाथ गाडगे बाबा